जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत, आम्ही मुंबईतच त्यांचं स्वागत करू. जरांगे पाटील यांची मागणी अत्यंत रास्त आहे. मराठा समाजामधल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांची आहे आणि लवकर निर्णय घ्यावा अशा पद्धतीचा त्यांचा इशारा आहे. सरकारवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण आता पाहूया, मी सरकारकडे मी भूमिका मांडलेली आहे. मी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्याच्यामध्ये माझी सूचना अशी आहे की ओबीसीवर अन्याय होणार नाही ही भूमिका माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा यांनी अनेक वेळेला मांडलेली आहे. तर ओबीसीवर अन्याय न होता जर आरक्षण द्यायचं असेल तर माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये ओबीसींना 50% आरक्षण आहे. एक 30% कॅटेगरी आहे, एक 20% कॅटेगरी आहे. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या मराठा समाजातल्या गरिबांना, मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सर्व मराठा कुटुंबाला आरक्षण मिळेल असं नाही. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशांनाच ते आरक्षण मिळणार आहे. ओबीसीचं 27% आरक्षण आहे त्यालाही 8 लाखाची अट आहे. तसं 10% जे आरक्षण आम्ही EWSला दिलेलं आहे त्यामध्ये 8 लाखाची अट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देत असताना त्यांचं इयरली इन्कम 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच कुटुंबांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं लोकांचा गैरसमज असा आहे की आरक्षण म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. ते गरीब मराठा समाजाला जे मिळणार आहे, मागणी आहे ती गरीब समाजाला मिळालं पाहिजे मराठा समाजाला. त्यामुळं जरांगे पाटील यांनी मराठा समाज खळबळून जागा केलेला आहे आणि त्यामुळं ते मुंबईमध्ये येत आहेत. पण ते येण्याच्या अगोदरच मला वाटतं की निर्णय होऊ शकतो आणि मी सुचवलेला आहे त्याप्रमाणे जर निर्णय घेतला, जर मराठा समाजासाठी वेगळी कॅटेगरी केली आणि राज्य सरकारने आपल्या अधिकारामध्ये निर्णय घेतला तर फारशी अडचण येणार नाही. आणि तसा निर्णय घ्यावा. हे 10-12% आरक्षण जे आहे हे जसं याच्यामध्ये 13% जे आरक्षण आहे, जर 27% आरक्षण आहे आणि जर 13-14% जे आरक्षण आहे हे जर मराठा समाजाला जर दिलं तर मराठा समाजाचं समाधान होऊ शकेल. जरांगे पाटील यांना मुंबईला मोर्चा घेऊन येण्याची आवश्यकता नाही आहे. तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 20 जानेवारीपूर्वी निर्णय व्हावा अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. आणि मराठा आणि ओबीसी असा वाद होणं योग्य नाही आहे. छगन भुजबळ हे अत्यंत सिनियर नेते आहेत. जरांगे पाटील हे आता मराठा समाजाचे एक ॲक्टिव्ह नेते झालेले आहेत. त्यामुळं दोघांनी एकमेकावर जास्त आरोप न करता सामोपचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यातून एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं की वादाचा विषय राहणार नाही आहे. कारण ओबीसीने असं वाटतं की आमच्यामधून आरक्षण दिलं जाते की काय जाणार आहे की काय, त्यामुळे त्याला ओबीसींचा विरोध आहे. तर त्यांना वेगळी कॅटेगरी करून देण्याला ओबीसींचा विरोध नाही आहे. त्यामुळं जर ती वेगळी कॅटेगरी केली तर अडचण येणार नाही. त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं वातावरण तयार होऊ शकेल असं माझी प्रामाणिक भूमिका आहे. राम मंदिराचं लोकार्पण हे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केलेलं आहे असाच आरोप होतोय. आरोप होतो म्हणजे राम मंदिराचं काम जे आहे ते संपलेलं आहे आणि निवडणुका तर अजून एप्रिल मध्ये आहे. त्यामुळं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटन ठेवल्याचं अजिबात नाही आहे. ते ज्यावेळेला कोर्टाचा निकाल आला सुप्रीम कोर्टाचा, त्यानंतर जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने ते काम सुरू केलं, अनेक लोकांनी त्याला मदत केली आणि ते काम जे आहे ते काम आता पूर्ण झालेलं असल्यामुळं उद्घाटन ते होतं आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून अजिबात हे उद्घाटन होत नाही आहे आणि राम मंदिरावर आम्हाला राजकारण करायचं अजिबात नाही. लोकांचा सेन्सिटिव्ह असणारा अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं, तो काय BJP चा विषय अजिबात नाही आहे. परंतु नरेंद्र मोदींच्या काळामध्ये हे राम मंदिर होत आहे हे सगळा देश पाहतो आहे. त्यामुळं पण निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. तुम्ही जाणार आहात कार्यक्रमात? मला अजून काही निमंत्रण आलेलं नाही, पण मला निमंत्रण येईल. निमंत्रण आलं तर मी जाणार. कारण मी मी जसं आंबेडकराईट आहे, मी बुद्धिस्ट आहे, पण सर्व धर्मियांचा आदर करण्याची भूमिका बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे. त्यामुळं आमच्या बुद्ध मंदिरामध्ये उद्घाटनाला अनेक वेळेस अनेक नेते येतात. तसे मला वाटतं की एक दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही आहे. त्यामुळे मला निमंत्रण आलं,
नक्की मी त्यासाठी जाणार आहे. आमंत्रण आलं नाही, शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली, तशी तुमची काही नाराजी नाही? मला वाटतं की आलं नाही म्हणजे येईल. अजून सगळ्या लोकांना निमंत्रण देण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे सगळ्या नेत्यांना निमंत्रण जाणार आहे. सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी पोहोचावं आणि निमंत्रण कोणाला नसेल तर नक्की त्यांना द्यायला तर सांगू आपण. आता निमंत्रण कोणाला मिळणार नाही असं नाही आहे. त्यांना माहिती आहे की कोणत्या राज्यामध्ये कोणते पक्ष आहेत, कोणते नेते आहेत. त्या सर्व नेत्यांना निमंत्रण येणार आहेत आणि ज्यांना आली नसतील त्यांना नंतर येतील. निमंत्रण आलं तर त्यांनी जाऊ अशा पद्धती त्यांना विनंती आहे. बहुतांश नेते हे नाशिकमध्ये येत आहे, मग ज्यामध्ये उद्धव ठाकरे येणार आहेत 23 जानेवारीला, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं शिबिर आहे, मोदी 12 जानेवारीला येत आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचाही दौरा नाशिकमध्ये आहे. एकूणच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे नेते नाशिकला येत आहे. नाशिकमध्ये नेमकं असं काय आहे की नेत्यांचा कल नाशिकमध्ये येण्याचा मोठा जोर दिसतो? नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं सेंटर आहे आणि महत्त्वाचं अशा पद्धतीचं शहर आहे. नाशिकमध्ये सगळे जाणार आहे, सगळ्या इतर जिल्ह्यामध्ये इथं जाणार आहेत. आता प्रचाराची रणधुमाळी जेवढं सुरू होईल तेवढ्याला सगळ्या नेत्यांचे प्रोग्राम त्या त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळं 12 तारखेला माननीय प्रधानमंत्री युवा महोत्सव जो आहे त्याच्यासाठी ते येणार आहे. माननीय उद्धव ठाकरे यांचा हे कार्यक्रम आहे, CM डेप्युटी CM यांचे कार्यक्रम आहेत. त्यामुळं सर्वांना येण्याचा अधिकार आहे आणि नाशिक हे महत्त्वाचं शहर असल्यामुळं त्या ठिकाणी नेते सगळे येतात, त्याचं सगळे रूप स्वागत करतील. पण आता निवडणुकीचे रणधुमाळे असल्यामुळे सगळे नेते त्या ठिकाणी येतील, चांगली गोष्ट आहे. मध्यस्थी करणार आहात कारण बाळासाहेबांचे आणि आपले अत्यंत कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहे? नाही, भाजपचा वतीनं काही निमंत्रण वगैरे असा विषय नाही आहे. त्या जे ट्रस्ट आहे राम जन्मभूमीची, आपल्या राम मंदिराची जी ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या वतीनं ते निमंत्रण देण्यात आलेले आहे. उद्धव ठाकरे यांना जर गेलं नसेल तर मी मध्यस्थी करेन, त्यांना निमंत्रण पाठवे. त्यांना निमंत्रण आलं तर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना अडवू नये. हे उद्धव ठाकरे हे राम भक्त आहेत, ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि बाळासाहेबांनी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याची भूमिका मांडली होती, त्यामुळं मी त्यांच्यासोबत गेलेलो आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी नक्की त्या ठिकाणी कार्यक्रमाला यावं, रामाचं दर्शन घ्यावं आणि पुढच्या कामाला सुरुवात करावी अशी आमची भूमिका आहे. पेच प्रसंग देखील उभे राहिलेले आहे. न्यायालयामध्ये दोन्ही पक्षाकडनं दावे प्रतिदावे केले जात आहे पक्षांवर. जर परिस्थिती अशी निर्माण झाली, अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या गटांना एखाद्या राजकीय पक्षामध्ये विलीन करण्याचा प्रश्न निर्माण झाला तर RPIचे दार त्यासाठी उघडे राहणार आहेत या नेत्याचे? RPIचे दार जे आहे ते RPIमध्ये आले तर आनंदच आहे. म्हणजे RPIचे दार जे आहे ते RPIला व्यापक पक्ष बनवायचं आहे. RPI हा छोटा पक्ष आज आहे, परंतु जर असे मोठमोठे दिग्गज जर आमच्या पक्षामध्ये आले तर आमचा पक्ष अजूनही मोठा होणार आहे. आमच्या पक्षाचे दार उघडीच आहेत पण अशी काही वेळ येणार नाही, कारण अजितदादा यांनाही सिम्बॉल मिळणार आहे, त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांच्याबरोबर आमदारांची संख्या असल्यामुळं आणि त्याचा कायदाच असा आहे की 2/3 मेजॉरिटीनी जे लोक पक्षातून बाहेर पडतात, पक्षातून पडतात किंवा त्याला काय म्हणायचं, 2/3 मेजॉरिटी घेऊन जर ते त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी असेल तर ते आमची आमदारकी खासदारकी जात नाही आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40 आमदार आणि 13 खासदार आहे, म्हणजे त्या 18 खासदारापैकी 13 खासदार आणि 55 आमदारापैकी 40 आमदार एवढे आमदार त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांचं सिम्बॉल गेलेलं नाही, त्यांना सिम्बॉल मिळालेलं आहे. त्यामुळं मी अगोदर म्हणालो की त्यांना काही तशी गरज राहणार नाही आणि अजितदादांच्या संबंधामध्ये निर्णय येईल लवकरच. निर्णय त्यांच्याबरोबर 40 आमदार आहेत आणि त्यामुळं त्यांच्या बाजूनच निकाल लागेल असा विश्वास आहे. राम मंदिराचं लोकार्पण होतंय 22 तारखेला. आज मोदी झालं विचार सांगितलं का मोदी पत्रकार परिषदेत म्हणलंय काय वाटतं? मला वाटतं असं काही होणार नाही, कारण मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये असताना ज्यावेळेला मी लढलो होतो त्यावेळेला मी आमच्या सिम्बॉलवर आम्ही लढलो होतो. आता BJP सोबत आणि शिवसेनेसोबत आल्यानंतरही मी ज्यावेळेला राज्यसभेमध्ये 2 वेळा निवडून आलो त्यावेळेला मी माझ्या पक्षाचा सिम्बॉल घेऊन मी निवडून आलेलो आहे. RPI म्हणून निवडून आलेलो आहे, भाजप म्हणून काही निवडून आलेलो नाही. त्यामुळे आता अजितदादा यांच्याकडे 42-40 पेक्षा जास्त आमदार आहे. एकनाथ शिंदे यांना तर इलेक्शन कमिशननी
क्लिअरन्स दिलेला आहे, त्यांना धनुर्बाणी सिम्बॉल दिलेला आहे, त्यामुळं त्यांना कमळ भावावर लढण्याची काही आवश्यकता राहणार नाही आहे. त्यांना लढायचं असेल तर ते लढू शकतात, पण त्यांना सिम्बॉल ऑलरेडी त्यांना मिळालेला आहे. माननीय अजितदादा पवार यांना अद्यापही त्यांचा विषय प्रलंबित आहे इलेक्शन कमिशनकडे. त्यांनासुद्धा जे घड्याळ सिम्बॉल आहे, हे घड्याळ सिम्बॉल अजितदादांना मिळण्याची शक्यता आहे. माननीय शरद पवार यांच्याकडे आमदारांची संख्या कमी आहे आणि त्यामुळं अजितदादासोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्यामुळं अजितदादा यांनाच ते सिम्बॉल मिळेल, त्यामुळं त्यांना कमळावर लढण्याची आवश्यकता राहणार नाही. तर आज मोदीजी त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि आता 22 तारखेला जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. अनेक वर्षाचा हिंदू समाजाच्या मनातला जो आक्रोश होता, विद्रोह होता, तो या निमित्तानं शांत होणार आहे. आणि राम मंदिर जे आहे ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा, राम मंदिराचं उद्घाटन हे माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम बीजेपीचा कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आहे. आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये सर्व धर्माचा आदर करण्याची भूमिका मांडलेली आहे. या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन, पारसी, लिंगायत अशा पद्धतीच्या धर्माचे लोक इथं राहतात. त्यामुळं सर्वांनी आपापला धर्म पाळावा आणि एक दुसऱ्याशी भाईचारा मजबूत करावा अशा पद्धतीची गाईडलाईन आपल्या संविधानाची आहे. त्यामुळं या ठिकाणी जो अयोध्येमध्ये कार्यक्रम होतो आहे त्याला त्याचं निमंत्रण सगळ्या पक्षाच्या नेत्यांना, सगळ्या धार्मिक लोकांना, सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याला ज्यांचा निमंत्रण आलेलं आहे त्यांनी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नये अशी आमची भूमिका आहे. विशेषतः फटका बसेल असं आपल्याला वाटतं, कोणत्या राज्यांमध्ये जर राज ठाकरेंनं सोबत बीजेपीने घेतलं तर कोणत्या राज्यांमध्ये फटका बसेल असं वाटतं? कोणत्या म्हणजे आपल्या नॉर्थ इंडियामध्ये वगैरे लोकांचा त्याला विरोध आहे, म्हणजे उत्तर भारतीयांना विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं मुस्लिमांना विरोध करणारी भूमिका त्यांनी घेतलेली असल्यामुळं त्या समाजामध्येही जे काही सिंपॅथी आहे ती रुढी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं व्यक्तिगत राज ठाकरेंची काही माझी दुश्मनी अजिबात नाही आहे, परंतु त्यांना घेण्यामुळं काही फारसा फायदा होणार नाही. मुस्लिम मतदार नाराज होऊ शकतात आणि उत्तर भारतीय बरेच नाराज होऊ शकतात. ते मुंबईतले उत्तर भारतीय आहेत आणि उत्तर भारतातमधले उत्तर भारतीय आहे, त्यामुळं त्याचा फारसा फायदा होणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. निर्णय काय घ्यायचा, नक्की राज ठाकरेंना यायचा आहे का, त्यांना घ्यायचा आहे का, याच्या संबंधाचा निर्णय हा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे, माननीय अमित शहाजी आणि जे पी नड्डाने घ्यायचा आहे. युतीमध्ये येण्यासाठी अशा हालचाली सध्या सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत, तुम्हाला काय वाटतं मनसेने यावं का? मला असं वाटतं की मनसे येणार नाही आहे, मनसे येणार नाही आहे आणि मनसेला घेणं हे बीजेपीला परवडणार नाही आहे. कारण देश पातळीवर माननीय राज ठाकरे हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत, अत्यंत ॲक्टिव्ह नेते आहेत, चांगले फरडे व्यक्ती आहेत, त्यांच्या सभा मोठमोठ्या होतात ही, पण त्यांना मतं मिळत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं त्यांना घेऊन काही फारसा फायदा होईल असं नाही आहे, त्यांना घेऊन महायुतीचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं त्यांना घेण्याचा विचार अद्याप काय झालेला आहे असं अजिबात त्यांना नाही आहे. त्यामुळं राज ठाकरे या महायुतीमध्ये येणार नाहीत आणि त्यांना घेऊ नये असं माझं मत आहे. का बरं आपला विरोध काय? माझा विरोध म्हणजे तेवढा फायदा होणार नाही आहे. म्हणजे राज ठाकरे यांची प्रतिमा जी आहे ती तर स्ट्रॉंग आहेच आपल्या महाराष्ट्रामध्ये, परंतु त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळं बीजेपीचं बाहेरच्या राज्यामध्ये नुकसान होऊ शकतं, त्यामुळं त्याचा विचार करावा. मिळतील असा आपला अंदाज आहे आणि पुन्हा एकदा मोदी सरकार येईल? आता आमची भूमिकाच आहे की महाराष्ट्रामध्ये 40-42 जागा निवडून आणायचा असा आमचा संकल्प आहे. आणि लोकसभेचे जे मतदार आहेत ते मतदार विधानसभेच्या मतदारांपेक्षा त्यांची वेगळी मेंटॅलिटी असते. आणि मोदींनी चांगली कामं केलेली आहेत असं म्हणणारे लोक खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत सगळे लोक आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी लोकांना त्याचा फायदा झालेला आहे किंवा त्यांना फायदा दिसतो आहे. त्यामुळं मोदींच्या नावावर चांगली मतं मिळू शकतात आणि त्यामुळं आम्हाला
महाराष्ट्रामध्ये 40-42 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. आणि देशामध्ये मी सांगितलं 404 जागा पार करण्यात आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं तशा पद्धतीने जागा आम्हाला मिळू शकतात. खासदार आहे तिथले मात्र आता शिंदे गटाकडे आहे, पण त्यांच्या जे 13 त्यांचे खासदार त्यांच्याकडे आहे. त्यामध्ये सदाशिव लोखंड आमचे चांगले मित्र आहे, त्यांना डिस्टर्ब करावं ही भूमिका माझी अजिबात नाही आहे. रिपब्लिकन पक्षाला मी एकदा त्या ठिकाणी हरलो होतो आणि त्यामुळं मला त्या ठिकाणी जागा देऊन जर मी निवडून आलो तर मी तसा लोकसभेतला माणूस आहे आणि त्यामुळं मला त्या ठिकाणी संधी जर दिली तर सर्वांनी चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढता येऊ शकेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येऊ शकेल. जर मला ती जागा दिली तर त्या पद्धतीनं पुढे काय करायचं त्याचा निर्णय ते घेतील. पण यांना सदाशिव लोखंडे यांचं पुनर्वसन करण्याच्या संबंधामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळे बसून आम्ही त्या ठरवू. ती जागा एकदा मला मी हरलो होतो त्यामुळं तिथं मला जर ती जागा मिळाली तर मी माननीय मोदी यांच्या सरकारमध्ये असल्यामुळं त्या 3D विकास करण्यामध्ये काही तिथं नवीन उद्योग आणण्यामध्ये काही बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. त्यामुळे यावेळेला मला दिल्ली जनता नक्की निवडून देईल अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून माझी मागणी आहे बसून चर्चा करून आपण ठरवू. साहेब नाशिकमध्ये आला आहात, काही महिन्यांपूर्वी तुम्ही नाशिकमध्ये आले होते मागेही, त्यावेळेला काही जागांच्या संदर्भात आपलं मागे बोलणं होणार होतं. त्याच्याबद्दल आपल्या सोबतच्या पक्षांसोबत जागेसंदर्भात, लोकसभा किंवा विधानसभा या जागेंच्या संदर्भात, किती जागांच्या संदर्भामध्ये आपली चर्चा झाली किंवा किती जागा आपण मागितल्या आणि जर जागा नाही मिळाल्या तर आपली पुढची भूमिका काय असणार? जागेच्या संबंधामध्ये अजून काही चर्चा झालेली नाही, पण आरपीआयला 2 जागा मिळाव्यात अशी सूचना आपण केलेली आहे. अधिकृत बैठक अद्याप त्या संबंधात झालेली नाही, त्यामुळे आरपीआयला 2 जागा मिळाव्यात, एक जागा शिर्डीची आणि दुसरी कोणती एखादी विदर्भातली किंवा इतर ठिकाणी जागा मिळावी. आणि 2 जागा जर मिळाल्या आणि ते आमच्या निवडून आल्या तर आमच्या पक्षाला राज्यामध्ये सिम्बॉल मिळणार आहे, रिकॉग्नायझेशन होणार आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचे किती आमदार आहेत, किती खासदार आहेत यापेक्षा आहे. रिपब्लिकन पक्षाची मतं जी आहेत ती गावागावामध्ये आहे, वस्ती वस्तीमध्ये आहे आणि त्यामुळं महायुतीने थोडासा झुकतमाप जे आहे ते आरपीआयला देण्याचा प्रयत्न करावा. आपापसामध्ये जागा घेत असताना आरपीआयला एकदम विसरू नये आणि रिपब्लिकन पक्ष एक छोटा पक्ष असला तरी मतं बॅलेन्सिंग असणारा अशा पद्धतीचा पक्ष आहे आणि त्यामुळं आरपीआयचा विचार गंभीरपणे करावा. आणि विधानसभेच्या संबंधात काय तशी चर्चा झाली नाही, पण विधानसभेला एक 10 जागा आरपीआयला मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि त्याच्या पद्धतीच्या या जागांची यादी काढून इकडं अधिकृतपणे आपण इथं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राजीव दादा यांना भेटणार आहोत. सध्या फक्त लोकसभेच्या जागेच्या संबंधात ती चर्चा आहे, त्यामुळं लोकसभेच्या जागांचं वाटप करत असताना त्या ठिकाणी आरपीआयला 2 जागा तरी देणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. JP नड्डा यांच्याही चर्चा केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर मी सांगितलं की मला लोकसभा लढण्याची इच्छा आहे आणि 3D मी लढू इच्छितो. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतही यापूर्वी चर्चा झालेली आहे आणि त्यांनीही उभं राहिल्या की अडकणं अशी भूमिका मांडलेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी मधुकर पिसळ आहे, त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत. बाकी जे इतर जे नेते आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे, स्थानिक BJP आणि पण एकदा संयुक्तपणे एकदा ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला माझी भूमिका मी मांडेन. त्या दृष्टिकोनातून माझी इच्छा आहे की त्या ठिकाणी लढण्याची, त्यामुळं मी एका पक्षाचा मी प्रमुख आहे आणि आरपीआयला जागा दिली तर देशभरामध्ये त्याची चर्चा होणार आहे, महाराष्ट्रामध्येही मतं डायव्हर्ट होण्यासाठी ते चांगली मदत होणार आहे. त्यामुळे मला एक सीट देण्याचा विषय नाही आहे, तर तो मतं अजूनही चांगली ट्रान्सफर करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा महायुतीला चांगला फायदा होऊ शकतो म्हणून त्याचा विचार करावा अशी माझी भूमिका आहे. म्हणून सांगितलं की नाशिक आहे थंडगार, नाशिक असल्यामुळे थंडगार 2024 नरेंद्र मोदी होणार नाही हा और एक बार मोदी सरकार.
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.